नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गेल्या 3 वर्षापासून सुरू असलेली पवित्र शिक्षक भरतीमध्ये अनेक अडथळे येत आहेत। या भरतीला अनेक संस्था चालकांचा राजकारण्यांचा विरोध सुरुवातीपासूनच राहिलेला आहे। हा विरोध का आहे हे आज लोकमत न्यूज नेटवर्कने दिलेली बातमी पहिले सापना स्पष्टपणे दिसून येईल। काय ही बातमी हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणारच आहोत, परंतु अशा प्रकारच्या घटना या शिक्षण क्षेत्राला कायमबा फासणाऱ्या आहेत, याचा आपण सजग भारतीय नागरिक म्हणून विरोध करणे आवश्यक आहे। हा व्हिडिओ आपण स्किप न करता शेवटपर्यंत पाहा, तसेच आपली प्रतिक्रिया द्या आणि अशा प्रकारच्या घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी आपण आपल्या जसजसे मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, सोबत बेल आयकॉन प्रेस करून ऑल निवडा। मित्रांनो, लोकमत नेटवर्कने दिलेली बातमी पाहूया। रयत शिक्षण संस्थेत नोकर भरतीत घोटाळा, 2 माजी सचिवांचे राजीनामे, शरद पवारांनी घेतली तातडीने बैठक। कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेत प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षेतर कर्मचारी यांच्या नोकर भरतीत घोटाळा झालेला आहे। याबाबत तक्रार झाल्यानंतर संस्थेचे माजी सचिव भाऊसाहेब कराळे आणि अरविंद बुरुंगले यांचे राजीनामे संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आली। याबाबत राज्यपालांकडेही तक्रार करण्यात आलेली होती। रयत शिक्षण संस्थेमध्ये नोकरीसाठी पैसे घेतले जातात अशा तक्रारी यापूर्वीच अनेकदाच झालेली आहेत, मात्र कोणाकडूनही पैसे घेतले जात नाहीत असा दावा संस्थेचे पदाधिकारी करत होते। पैसे दिले नाहीत म्हणून अनेकांना 15 वर्ष नोकरीत कायम करण्यात आले नव्हते, मात्र ज्यांनी पैसे दिले त्यांची ताबडतोब ऑर्डर काढण्यात आली, त्यामुळे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अनेक जणांना ताशकतत्वावर काम करावे लागत होते अशा तक्रारी आहेत। संस्थेचे सचिव पदावर काम केलेले भाऊसाहेब कराळे, अरविंद बुरुंगले यांच्याबाबत तक्रारी झालेल्या होत्या। याबाबत चौकशी केल्यानंतर ते दोषी आढळले। पैसे तातडीने परत करण्याच्या सूचना। चुकीच्या पद्धतीने नोकर भरती करणे खपवून घेतले जाणार नाही असा इशारा संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी संस्थेच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत दिला। ज्यांच्याकडून पैसे घेण्यात आले त्या सर्वांना पैसे परत देण्याच्या सूचना बैठकीत करण्यात आलेल्या आहेत। तक्रारीचे निरसन होईपर्यंत संस्थेकडून करावी बुरुंगले यांना कोणतेही देणे दिले जाऊ नये असे ठरल्याचे समजते।